रॉयल गारमेंट ब्रांडेड रेडीमेड कपड़ों का खजाना, मशहूर मिलों के कपड़े, शेरवानी, कोट सूट वगैरह का बाएतमाद मरकज, जो बदल दे आपकी शख्सियत। आयशा नगर पुलिस स्टेशन के पास, हजार खोली मालेगांव। प्रोप्राइटर अजहर रॉय, 9922334014। मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार मराठी पाहुया ठळक बातम्या। सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांची 17 फेब्रुवारी रोजी जुना बस स्थानक समोरील डाकघर येथे पेन्शन अदालत। आरोग्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा पुरविणार सामान्य रुग्णालय मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादन। नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी संगमेश्वर येथील वर्धमान शिक्षण संस्थेला दिली भेट। संगमेश्वर येथील शाह विद्यालय मालेगाव येथील खेळाडूंची कराटे स्पर्धेत राज्यस्तरावर निवड। एसटी महामंडळाला गत वैभव प्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार दादाजी भुसे यांच्या हस्ते मालेगाव बस स्थानकात 3 नवीन बसेसचं लोकार्पण। नाशिक रोड येथील शिवजन्मोत्सव समितीला खाऊचे पैसे देऊन 2 वर्षीय बालिका झाली सभासद। कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळावा यासाठी मालेगाव चौफुली येथील भारतीय किसान सभेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। नाशिक रोड भागात अवैध पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करणाऱ्याला अटक, 3,02,756 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। नाशिक येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, भाजप नेत्या पंकजा मुंडे। वंदे भारत एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार व आमदार सुहाद कांदे यांच्याकडून दाखवला हिरवा झेंडा। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत।